नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सी HQ साऊथर्न कमांड पुणे याचा जो आवेदन अर्ज ऑफलाईन हा कशा प्रकारे भरायचा याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर HQ साऊथर्न कमांड पुणे यामध्ये 58 जागेची भरती निघालेली आहे। याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी सकाळी बनवलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। त्यामध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता। त्यामध्ये सफाईवाला, ड्रायव्हर आणि लिपिक या पदांची भरती निघालेली आहे आणि जी पात्रता जी मागणी आहे ते मागणी 10वी 5। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहे की तुम्हाला हा जो अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे। तर पहा, इथे विचारलं तुम्हाला अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरत आहात त्या पदाचं नाव या ठिकाणी लिहायचं। ठीक आहे मित्रांनो, पहा इथे रेफरन्स विचारलेलं आहे, ते एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर टाकायचं रेफरन्समध्ये। इथे ॲड्रेस नंबर विचारलेला आहे, तर हा ॲड्रेस नंबर टाकायचा आहे दिलेला इथं। आणि डेट टाकायची 30 एप्रिल, म्हणजे 30 एप्रिलची एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात आलेली आहे, ते 30 एप्रिल डेट टाकायची। तर पहा मित्रांनो, इथं कमांडर युनिट विचारलेलं आहे, इथं टाकायचं प्रिसिडिंग ऑफिसर BOO डॅश करायचं, व्ही करायचं, HQ साऊथर्न कमांड BOO डॅश व्ही असं या ठिकाणी लिहायचं। तर पहा आता अर्ज कसा भरायचा, पहा इथे तुम्हाला फोटो चिटकायचा आणि फोटोवर साईन करायची। एक नंबर पाव, फुल नेम विचारला हिंदीमध्ये, तर तुम्हाला तुमचं नाव लिहावं लागेल मराठीत लिहायचं नाव। तसं मी लिहिलेलं पूर्ण नाव लिहिलेलं, तर तुम्ही इथं मराठीत तुमचं पूर्ण नाव लिहायचं। नंतर ब्लॉक लेटरमध्ये इंग्लिशमध्ये, म्हणजे तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये तुमचं पूर्ण नाव लिहायला लागते, तर तुमचं इथं या ठिकाणी कॅपिटल लेटरमध्ये तुमचं पूर्ण नाव लिहायचं। नंबर दोनमध्ये पहा, फादर्स किंवा हस्बंड नेम, तर तुमच्या वडिलाचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं। नंतर तुमच्या मदर्स नेम विचारले, आईचं नाव विचारलेलं, तर या ठिकाणी तुमचं आईचं नाव लिहायचं, सर्व नाव कॅपिटल लेटरमध्येच लिहायचं। ठीक आहे, तर तुम्हाला आता लिहायला डेट ऑफ बर्थ लिहायची या ठिकाणी, तुम्हाला अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ टाकायची। तर चार नंबरमध्ये काय विचारलेलं आहे, तुमची डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे, जे याची लास्ट डेट आहे, समजा याची लास्ट डेट आहे 13 जून 2022, याची लास्ट डेट आहे, तुम्ही 13 जून 2022ला किती वर्षाचे, किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होता हे तुम्हाला या ठिकाणी काढावं लागेल। 13 जून 2022नुसार तुमची जन्मतारीख काढायची। 5 नंबरमध्ये तुम्हाला कॅटेगरी विचारलेली आहे, तुमची जी कॅटेगरी असेल त्यावर टिक मार्क करायची आणि इथं तुमची कॅटेगरी लिहायची। 6 नंबरमध्ये पहा काय विचारलेलं, तुम्हाला नॅशनॅलिटी विचारली आहे, इथं इंडियन टाकायचं, आणि तुम्हाला रिलिजन विचारला, धर्म विचारला, धर्म कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल। ठीक आहे, धर्म हिंदू असेल तर हिंदू लिहायचं, बुद्धिस्ट असेल तर बुद्धिस्ट लिहायचं, मुस्लिम असेल तर मुस्लिम लिहायचं, जे तुमचा धर्म आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल। इथं तुम्हाला इंडियन करावं लागेल, इथं तुम्हाला तुमचा धर्म लिहावं लागेल। आता तुम्हाला इथं तुम्हाला ॲड्रेस इन फुल विथ पिन कोड अँड मोबाईल नंबर, तुम्हाला इथं पूर्ण पत्ता लिहावं लागेल, पिनकोड सहित आणि मोबाईल सहित तुमचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल। जसं मी लिहिलेला अगोदर तुम्हाला कम्युनिकेशनचा ॲड्रेस विचारलेला आहे, म्हणजे पत्रव्यवहाराचा पत्ता विचारला, तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल पत्रव्यवहाराचा पत्ता आणि परमनंट ॲड्रेस म्हणजे कायमस्वरूपी पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल। दोन्ही पत्ते सारखे असेल, दोन्ही पत्ते या ठिकाणी तुम्ही सारखे लिहू शकता, किंवा कम्युनिकेशनचा ॲड्रेस वेगळा असेल आणि परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर दोन्ही पत्ते वेगवेगळे येऊ शकतात, पण दोन्ही पत्ते सारखे आले तर दोन्ही पत्ते सारखेच लिहायचे। आता 9 नंबरमध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि टेक्निकल क्वालिफिकेशन विचारलं आहे मित्रांनो। पहा इथं अगोदर काय लिहा, नेम ऑफ द एक्झाम पास, SSC करायचं, इथं कोणत्या वर्षी पास झाले तर इयर लिहायचं, कोणत्या बोर्डातून पास झाले तुम्ही ते बोर्डाचं नाव लिहायचं, किती पर्सेंटेज मिळेल तुम्हाला ते या ठिकाणी लिहावं लागेल, डिव्हिजन फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास जे असेल तुम्हाला डिव्हिजन लिहायचं, मी फर्स्ट झालो तर फर्स्ट लिहिलेलं या ठिकाणी, आणि रिमार्क पास करायचं या ठिकाणी। नंतर SSCचं पण असंच लिहायचं, कोणत्या वर्षी तुम्ही 12वी पास झाले ते इयर या ठिकाणी लिहायचं, कोणत्या बोर्डात तुम्ही पास झाले 12वी, बोर्डाचं नाव लिहायचं, किती पर्सेंटेज मिळाले, डिव्हिजन काय आहे आणि इथं रिमार्कमध्ये पास करायचं। ठीक आहे, आणि टायपिंग झालं असेल तुमचं टायपिंग या ठिकाणी टायपिंगचं लिहायचं, टायपिंग 40 इंग्लिश, समजा मी लिहिलं कोणत्या वर्षी टायपिंग केली मी, कोणत्या बोर्डातून टायपिंग केली मी, किती मार्क्स मिळाले मग टायपिंगमध्ये, डिव्हिजन आणि पास, असं रिमार्कमध्ये पास फील लिहायला लागते मित्रांनो तुम्हाला, तर तुम्ही पास असेल तर पास लिहायचं। ठीक आहे, अशा प्रकारे एज्युकेशन क्वालिफिकेशन भरायचं। आणि जे काही तुम्ही माहिती भराल मित्रांनो त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला झेरॉक्सप्रती पाठवायचे असेल रजिस्टर करून। तर 10 नंबरमध्ये तुम्हाला अनुभव विचारलेला आहे, 11 नंबरमध्ये कोणी जर गव्हर्नमेंट सर्वर असाल तर तुम्हाला त्याची माहिती भरावी लागेल। ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं आणि या ठिकाणी तुम्हाला सही करावी लागेल। ठीक आहे, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेटवर सही करायची आणि या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं। आता अर्जासोबत तुम्हाला पाहिजे 3 सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफ, तर तुम्हाला 3 सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफ फोटो पाठवायचे अर्जासोबत। आता पाहिजे पोस्टल ऑर्डर विचारलेली आहे, तुम्ही जर ओपन OBC कास्टवाले असाल तर तुम्हाला या ठिकाणी पोस्टल ऑर्डरची माहिती भरावी लागेल। ठीक आहे, कोणत्या नावाने पोस्टल ऑर्डर काढली, पोस्टल ऑर्डरचं नाव लिहायला या ठिकाणी। ठीक आहे, पोस्टल ऑर्डरचा नंबर लिहावा लागेल, कोणत्या दिवशी पोस्टल ऑर्डर काढली ते लिहावं लागेल।
ठीक आहे, आणि 3 नंबरमध्ये काय विचार, अटेस्टेड कॉपी ऑफ सर्टिफिकेट। तुम्ही अर्जासोबत जेवढे काही सर्टिफिकेट जोडाल त्याची संख्या लिहायची, 8 असेल तर 8 जोडायचे, 8 जोडले असेल तर 8 ते 8 लिहायचं। समजा मी अर्जासोबत 6 सर्टिफिकेट जोडले तर इथं या ठिकाणी 6 लिहायचं, 6 लिहिलेलं आहे। तुम्ही जेवढे काही सर्टिफिकेट अर्जासोबत जोडाल तेवढी त्याची संख्या या ठिकाणी तुम्हाला लिहावी लागेल। इथं काय म्हटलं पहा, लेफ्ट थंब इम्प्रेशन ऑफ मेल कॅन्डिडेट, तर पुरुषांना इथं डाव्या हातात अंगठ्या द्यायचा, आणि महिला जर असेल तर त्यांनी उजव्या हाताचा अंगठा या ठिकाणी द्यावा लागेल। महिलाला उजव्या हातात अंगठा या ठिकाणी द्यावा लागेल, आणि पुरुषाला डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी द्यावा लागेल। ठीक आहे मित्रांनो, इथं तुमचं पूर्ण नाव लिहायचं आणि इथं तुम्हाला सही करावं लागेल। तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे। संपूर्ण अर्ज आपण पाहायला कशाप्रकारे भरायचा आहे, तर अर्ज भरताना काहीच अडचण येत नाही। अर्ज इंग्लिशमध्ये भरायचा किंवा हिंदीमध्ये भरला तरी चालेल। तर अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे पहा, तुमची गुणपत्रिका, तुमची TC, तुमची कास्ट सर्टिफिकेट, तुमचं डोमिसिल सर्टिफिकेट, तुमचं आधार कार्ड, तुमचा आणखी काही असेल तुमच्याकडे महत्त्वाचे डॉक्युमेंट, ते पण तुम्हाला अर्जासोबत पाठवावे लागेल। तसेच 3 जास्तीचे फोटो पाठवायचे आणि 1 जास्तीचा लिफाफा पाठवायचा, त्या लिफाफ्यावर तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा। जास्तीचा लिफाफा पाठवायचा, तुमचा एक लिफाफा पाठवा जास्तीचा, या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता लिहून अर्जासोबत पाठवायचा आहे। आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट, पदाचं नाव लिहायचं, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज भरत असाल त्या पदाचं नाव लिहायचं, आणि तुमची कॅटेगरी समोर लिहायची। ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे। काही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारायचं। ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।